नमस्कार महाराष्ट्र कन्यारत्न जागर कर्तृत्वाचा या कार्यक्रमात आपणा सर्वांचे स्वागत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत काजवे फर्निचर नवरात्रीच्या या विशेष भागामध्ये आज आपण संवाद साधणार आहोत शुभांगी शिंदे यांच्याशी खरं तर समाजातील आपल्या कर्तृत्वाने आपला जीवनपट आपल्यासमोर मांडणाऱ्या म्हणजेच एक पात्री प्रयोगातून हा पूर्ण जीवनपट आपल्यासमोर सादर करणाऱ्या शुभांगी शिंदे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि एकूणच समाजात आणि इतिहासातील या वेगवेगळ्या स्त्रियांचा जीवनपट ते आज आपल्या समोर मांडणार आहेत तर नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुम्ही आ, या चारही प्रयोगाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर आणि आता काही देशांमध्येही तुम्ही जाणार आहात तर हा सगळा वेगवेगळा प्रवास तुम्ही केलेला आहे स्त्री शक्तीचा अभ्यास केलेला आहे तर आपण मुलाखतीला सुरुवात तर करणारच आहोत पण त्याच्या आधी नवरात्री महोत्सव नेमका काय आहे हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल आम्हाला नवरात्री महोत्सवाबद्दल माहिती तर मी सांगेनच तुम्हाला म्हणजे त्यासाठीच आपण आलेलो आहोत पहिल्यांदा नवरात्री या उत्सवाचा जो उत्सव स्त्री जागराचा आहे जो उत्सव आईचा आहे जो उत्सव जगदंबेचा आहे हा उत्सव संपूर्ण देशभरामध्ये दे वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा होतो आहे या उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा पण ह्या उत्सवाबद्दल किंवा हा उत्सव का सुरू झाला याबद्दल बोलण्याच्या अगोदर मला एक छोटीशी कविता तुम्हा सर्वांसमोर सादर करावीशी वाटते तर ती कविता अशी आहे स्त्रीचा जीवनपट म्हणजे स्त्री, जीवन स्त्री राज्याची सुरुवातीपासूनची स्त्री ते पुढे जाऊन आज शिकलेली स्त्री सावित्रीबाईंची लेख जर आज काय सांगत असेल काय विचार करत असेल तर ती कसा विचार करेल अशा पद्धतीनं ही कवितेची गुंफण केलेली आहे हिंदीतून कविता आहे ती कविता अशी आहे मैं स्त्री हूं मै स्त्री हूं मै नारी हूं मै कली हूं मै फुलवारी हूं दर्पण हु मै दर्शन हु मै नाद ही मै दर्जन हूं मैं बेटी हूं मैं बेटी हूं मैं माता हूं मैं बलिदानों की गाता हूँ मैं द्रौपदी हूं मैं सीता हूँ ग्रंथों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई कभी जो है परीक्षा दिलवाई ऐसी तकलीफों को मैंने न जाने कैसे झेला है आंचल मेरा खींच के भी प्रश्न मुझे पे उठाया है क्यों निकली अकेली रात में क्यों कोई नहीं था साथ में क्या मेकअप था क्या गहने थे या छोटे कपड़े पहने थे ना मर जाऊ ऐसे प्रश्नों से नामर जाओ ऐसे प्रश्नों से समाज के इन रिमा जो से तो आओ सखियो मेरे संग तो आओ सखियो तो मेरे संग पकड़ो नारी नारी का ये हाथ हर मुट्ठी बनाएंगे ढाल हर मुट्ठी बनाएंगे ढाल ताकि महफूज रहे हर नारी का बाल सारी पंखुड़िया जब यू खिलकर उठेगी नारी के सम्मान में जुटेगी सारी पंखुड़िया जब यू खिलकर उठेगी नारी के सम्मान में जुटेगी तब जाके ये भारत माँ भी बोलेगी तब जा की ये भारत मा भी बोलेगी अरे ओ मेरी भारत की बेटी अरे ओ मेरी भारत की बेटी अरे ओ मेरी बहादुर बेटी तुझको सलाम तुझको सलाम खरंतर आपल्या या भागाची सुरुवातच खूप छान कवितेने झालेली आहे तर मॅडम आपण बोलला की नवरात्री म्हणजे नेमकं काय आता तुम्ही छान कवितेतून म्हणजे आताच्या निर्भयापर्यंत सगळं सांगितलेलं आहात तर एकूणच नवरात्री उत्सव काय आहे आता नवरात्री उत्सवाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा अगदी आपल्याला पुरातन काळापर्यंत जायला हवं म्हणजे कुठपासून जिथपासून खरी राज्य निर्माण व्हायला लागली होती खरी राज्य अस्तित्वात यायला लागली ला होती आता ही राज्य कशी अस्तित्वात आली बघा मुळात पुरुष हा भटका प्राणी आहे अन्नाच्या शोधामध्ये त्याला भटकावं लागायचं पण स्त्री तिच्या शारीरिक क्षमतेमुळे ती एका ठिकाणी राहायला लागली आणि ज्या ठिकाणी ती वास्तव्य करायला लागली त्यामुळं ती आजूबाजूच्या प्रदेशाचं आजूबाजूचं निरीक्षण करायला लागली आणि त्यातूनच मग स्त्रीनं कलेचा शोध स्त्रीनं लावला शेतीचा शोध स्त्रीनं लावला आणि मग त्यातूनच शेतीचा शोध लागला त्यामुळे वेगवेगळ्या वे नद्यांच्या खोऱ्यामध्ये तिची राज्य अस्तित्वात आली <laughs> आता महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा म्हटलं तर बघा वेगवेगळ्या वे नद्यांच्या खोऱ्यामध्ये स्त्री राज्य अस्तित्वात होती तर ती कशी अस्तित्वात होती जसे की बघा महाराष्ट्रामध्ये इंद्रायणीच्या खोऱ्यामध्ये मावळाईचं राज्य होतं पंचगंगेच्या खोऱ्यामध्ये अंबाबाईचं राज्य होतं तर तेरणा आणि मांजरा नदीच्या खोऱ्यामध्ये तुळजाभवानीचं राज्य होतं अशी राज्य स्त्रियांची वेगवेगळी राज्य अस्तित्वात होती आणि त्या राण्यांची स्वतःची अशी एक खास अशी वैशिष्ट्य करून अशी स्वतःची एक संस्कृती होती स्वतःची रूढी परंपरा त्यांनी जपलेल्या होत्या असे अनेक वर्ष हे चालत गेलं पण हे चालत गेल्यानंतर नंतर, नंतर ज्यावेळेस काही बदल झाले या देशावर काही आक्रमणं झाली त्या आक्रमणांना या राण्यांनी विरोध केला खरं पण अंधश्रद्धा रूढी परंपरा यामध्ये त्यांना अशा पद्धतीने अडकवलं गेलं की ती स्त्री अंधश्रद्धेमध्ये अडकून राहिली परंपरेमध्ये अडकून राहिली आणि स्वतःचं अस्तित्व तिच्या अस्तित्वाच्या ज्या दिशा आहेत त्या दिशांना तिथं कुठेतरी थांबा बसला आणि मग स्त्रियांबद्दल अशी वाक्य लिहिल्या गेली न स्त्री स्वातंत्र्य मरहती म्हणजे स्त्रीला कुठलंही स्वातंत्र्य देऊ नका hmm. पण त्याचबरोबर असंही वाक्य लिहिलं गेलं येत्र नार्यस्तू पूज्यंते रमंते तत्र देवत म्हणजे ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये ज्या समाजामध्ये ज्या राष्ट्रामध्ये स्त्रीची पूजा केली जाते ते अतिशय प्रगतशील असतं परंतु अशा वाक्याने केवळ त्या ग्रंथांची शोभा वाढवली स्त्रियांच्या आयुष्यामध्ये फारसा काही बदल झाला नाही आणि अंधश्रद्धेमध्ये ही अडकलेली स्त्री अशीच राहिली पण तिचं कर्तृत्व असं होतं ती अगोदर मांडलेले विचार असे होते वेगवेगळ्या शोधांची जननी असलेली ही स्त्री इतकी महान होती की तिचं महानत्व फक्त मंदिरामध्ये बंद करण्यात आला ती मंदिरामध्ये बंद झाली आणि त्यामुळे आज सगळीकडे उत्सव होतोय खरं आज जरी उत्सव होत असला आपण सगळेजण तो उत्सव साजरा करतोय पण हे साजरा करत असताना सुद्धा समाजामध्ये एक दिशा अशी निर्माण झालेली आहे की की ती ती फक्त देवी आहे ती तिने देखील काही काळापूर्वी विचार मांडला होता स्वतःची एक परंपरा निर्माण केली होती स्वतःची एक संस्कृती तिची अस्तित्वात होती यापासून समाज मात्र आजही मागे आहे त्यामुळे हा उत्सव आज आपण साजरा करत असताना किंवा नवरात्रीबद्दल जाणून घेत असताना तुळजाभवानींना नमस्कार करत असताना तिच्या स्वतःचा इतिहास देखील आपल्याला जाणून घेणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं बडम आता तुम्ही म्हटला की केवळ स्त्रीचा उदोउध उदो हा केवळ ग्रंथाची शोभा वाढवण्यासाठी आहे हे जर आपण खरं धरलं आणि तुम्ही आता महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरता ग्रामीण भागामध्ये तर ग्रामीण भागातल्या स्त्रीला आजही ती दुर्लक्षित आहे असं वाटतं का तुम्हाला नक्कीच नक्कीच ग्रामीण भागातील स्त्री आजही दुर्लक्षित आहे महाराष्ट्र शासनाचा लोकचेतना अभियान नावाचा एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन hmm. आलेली आहे आणि ह्या प्रयोगाच्या माध्यमातून तर माझं जाणं होतंच म्हणजे महाराष्ट्रातले अनेक कुटुंबांशी माझे घरगुती संबंध आहेत hmm. मी अशा पण ठिकाणी कार्यक्रम केले की त्या ठिकाणी दिवसभरातून कदाचित एखादीच एसटी तिथपर्यंत पोहोचते आहे hmm. इतर दुसरं कुठलं जाणं जाण्यासाठी तिथं वाहन नसतं अशा वाड्यावस्थांवर पण मी कार्यक्रम केलेत आणि मग तिथं कार्यक्रम करत असताना तिथल्या कुटुंबातील स्त्रियांबरोबर बोलताना मग त्यांचं ठरलेलं आहे त्यांच्या अडचणी त्यांची दुःख ही आजही तितकीच आहेत मग ही दुःख त्यांची फक्त केवळ प्रापंचिक नाही आहेत तर अगदी त्यांच्या शरीरापासून म्हणजे त्यांच्या शरीराची बांधणी नीट नाही कि आहे किंवा त्यांना काही शारीरिक समस्या आहेत या समस्यापासून शिक्षणामध्ये मा मागे राहिलेल्या आहेत किंवा खेड्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांना सुखसुविधा नीट नीटक्या मिळत नाहीत मग तिच्यामध्ये बुद्धिमत्ता असताना सुद्धा तिच्यामध्ये कर्तबगारी कुठेतरी दडलेली असताना सुद्धा तिला वाव मिळत नाही म्हणजे थोडक्यात ग्रामीण स्त्रीला अजूनही पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही नाहीच म्हणजे या निरीक्षणातून आपण पाहिलं तर शहरी स्त्री तेवढी म्हणजे सिक्युर आहे ती सिक्युरिटीचा जर तुम्ही विचार करत असाल तर सिक्युरिटी किती आहे हे मला वाटते न बोललेलंच बरं कारण नाही का शहरामधली स्त्री आता बघितलं आपण पावसामध्ये काय काय हालत झाली शहरामधली स्त्री जी नोकरी करते कुठे ना कुठे तिचा काहीतरी व्यवसाय करते तर हे करताना ज्यावेळेस ती सकाळी घरातून बाहेर पडते सकाळी बाहेर पडते आणि रात्री घरी येते तिचेही तिचेही अनेक प्रश्न आहेत तिचेही अनेक प्रश्न आहेत म्हणजे ती स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही बसमध्ये ट्रेनमध्ये एक सफर करावं ती लागतं तिला पण फक्त एवढीच गोष्ट आहे की जर तिला समाजाकडून किंवा घरातून जर काही त्रास असेल काही दुःख असेल फक्त घराच्या बाहेर गेल्यानंतर ती स्वतःची कमीत कमी, कमी थोडीफार दुःख विसरून बाहेरचं जग पाहायला मिळतं आणि तिला एक नवीन दृष्टी येते मग मग ताई तुम्ही पण ग्रामीण भागातून आलात तुमच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल काही सांगाल हो नक्की सांगेन फलटणसारख्या सारख्या मी ऐतिहासिक शहरातून आली आहे खरं तर ते तालुक्याचं ठिकाण आहे पण तसं ते मापात असल्यासारखं आहे हां संभाजीराजांचं ते आजोळ आहे माझंही फलटण तालुक्यामध्ये फिरत असताना किंवा माझ्या एकूण सातारा जिल्ह्यामधून फिरत असताना मला पण अशा अनेक गोष्टी जाणवलेल्या आहेत की स्त्रियांच्या बाबतीत जर म्हणाल तर आ, मागे एक पाच सहा वर्षापूर्वी आमच्या सातारा जिल्हा परिषदेनं एक कार्यक्रम राबवला होता आ, तो कार्यक्रम असा आहे की म्हणजे आज बघा मुलींचा मुलगी पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाला आज वाटतं म्हणजे आपण व्हॉट्सॲपवरून एकमेकांना व्हिडिओज पाठवतो अनेक मेसेजेस पाठवतो मुलगी पाहिजे म्हणजे पहिली मुलगी कुणाला पण चालते पहिली मुलगी चालते मी नेहमी माझ्या व्याख्यानांमधून किंवा इतर कार्यक्रमांमधून किंवा अशी अगदी गप्पा मारताना पण सांगते की माणूस काय विचार करतो आजचा म्हणजे हे फक्त माझ्या सातारा जिल्ह्यापुरतं नाहीये हा एकंदरीत संपूर्ण देशभरामध्ये हे चित्र मी पाहिलेलं आहे पहिली कन्या दुसरी मुलगी तिसरी कार्टी आणि चौथी नकोशी mm -hmm. चौथ्या मुलीचं नाव नकुशी का ठेवले ठेवू काय mm -hmm. तिचं नाव नकुशी ठेवल्यामुळं mm -hmm. पाचवं जे आपत्ती होईल तो मुलगा होईल mm -hmm. ही हो mm -hmm. ही एक अंधश्रद्धा आहे mm -hmm. ही अंधश्रद्धा mm -hmm. आहे आणि आम आमच्या सातारा जिल्हा परिषदेनं मागच्या एक दोन हजार बारा तेरा सालच्या दरम्यान mm -hmm. अशा सातारा जिल्ह्यातल्या अनेक नकुशींना एकत्र केलं होतं आणि त्यांची नावं बदलली होती हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला गेला नकोशांना एकत्र केलं होतं म्हणजे ज्या ज्या मुलींची ज्या ज्या स्त्रियांची नावं नकुशी ना आहेत हा हा नकुशी म्हणजे नको असलेली की आता बास आम्हाला मुलगी नकोय बास हाँ, आता आम्हाला मुलगी नकोय आता हा आम्हाला मुलगा पाहिजे म्हणून हिचं नाव नकोशी ठेवायचं मग अशा मुलींना एकत्र केलं होतं आणि मग त्यांना त्यांच्या आवडीची नावं दिली होती की तुम्हाला कुठल्या नावाने जगावं असं वाटतंय अशी हाँ, हाँ, नवीन ओळखण सारख्या ऐतिहासिक शहरातून ज्याला ऐतिहासिक वारसा आहे मग समाज आपल्या कर्तृत्वातून समाज प्रबोधन करणाऱ्या स्त्रियांवरच एक प्रयोग करावे असं का वाटलं म्हणजे मी अगोदरच सांगितलं की मी अनेक खेड्यापाड्यांमध्ये गेले लोकचेतना अभियानामध्ये ज्यावेळेस मी सगळीकडे फिरले त्यावेळेस कळालं की स्त्रीची प्रतिमा काहीच नाहीये म्हणजे ज्यावेळेस मुलींमध्ये स्त्रियांमध्ये आत्मविश्वासच नाहीये की अरे मी पण हे करू शकते मी पण हे केलं पाहिजे म्हणजे मुळात मी असे प्रयोगच केले की आता मासाहेबजी जाऊंचा करते सावित्री माईंचा करते अहिल्या माईंचा करते रमाईंचा करते तर हे प्रयोग करत असताना अनेक वेळा जाणवतं दिसतं ते की ह्यांचं अख्खं आयुष्यच म्हणजे एक प्रेरणादायी वाट आहे अनेक प्रेरणांचा एक त्यातून धागा पुढे मांडला जातो तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण हे हा इतिहास आहे जो समाजापुढे आपण मांडू अनेक स्त्री पुरुष असतात की असं काही नाही की एकमात्री प्रयोगाला फक्त स्त्रियाच येतात अनेक महिला मेळाव्यांमध्ये स्त्रिया असतात बहुसंख्येने स्त्रिया असतात परंतु इतर ठिकाणी पुरुष देखील असतात म्हणजे वाटतं लोकांना अरे की मला लेख झाली पण माझी लेख जिजा नाही पण कमीत कमी जिजाची लेख तरी होईल जिजाई होणार नाही पण जिजाईची लेख तरी होईल सावित्रीमाई होणार नाही पण सावित्रींची लेख तरी ले होईल हा विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावा त्याचबरोबर की माझी सुद्धा मुलगी काहीतरी करू शकते आणि मी सुद्धा काहीतरी करू शकते म्हणजे माझ्या लेकीचं तर होईलच होईल भलं परंतु माझं स्वतःचं देखील कसं भलं होऊ शकतं माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट कसं निर्माण होऊ होऊ शकतं हे देखील त्यातून मी दाखवते तुम्ही जे प्रयोग करतात त्या प्रयोगातून येणाऱ्या स्त्रीला म्हणा येणाऱ्या तरुणींना प्रेरणादायी ये वाट मिळावी हे हे जरी आपण खरं ठरलं तर मग हे करत असताना या, या सर्वांवर एक पात्र प्रयोग करावे ह्यांची निवड तुम्ही कशी केली आणि ह्या सगळ्यांची निवड केल्यानंतर सगळ्यात अवघड विषय म्हणजे संहिता लेणं संहिता त्या संहिता लेखन करणं आणि हे संहिता लेखन करत असताना काय पूर्वतयारी करावी लागली म्हणजे एकूणच यांची निवड कशी केली संहिता लेखन हे मोठं काय म्हणतात त्याला की खूप मोठं काम असतं ते की कुठेही ते एकतर आपण ऐतिहासिक त्याला हात घालतो आणि ती सगळी बंधनं असतात काही आपल्यावर आक्षेप येऊ शकतात काही आपण संदर्भ देतो तर ही सगळी तयारी कशी के केली आणि त्यासाठी काय पूर्वतयारी करावी लागली पूर्वतयारी करायच्या अगोदर ह्याच संहिता का निवडल्या त्याच्या मागे पण एक कारण मुळात हेच हीच चार पत्रकं निवडली मी अगोदरच सांगितलं की फलटण हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि त्या ऐतिहासिक शहर म्हणून मुळात माझा सातारा जिल्ह्याचा एक ऐतिहासिक जिल्हा आहे आणि अशा ऐतिहासिक शहरातून मी आलेली आहे तर अशा ठिकाणाहून मी आलेले असताना त्याचा एक माणसावर प्रभाव असतो तो तर प्रभाव माझ्यावर होताच होता परंतु Uh, ज्यावेळेस म्हणजे अगोदर लहानपणामध्ये कधी uh, सावित्री माईंचं चरित्र वाचनातून गेलेलं होतं वाचलं होतं मग हे वाचल्यानंतर ज्यावेळेस समाजामध्ये फिरत असताना आजूबाजूचे प्रश्न आपल्याला दिसत असतात स्त्रियांची दुःख दिसत असतात स्त्रियांचीच नाही केवळ समाजातले अनेक दुःख आपल्याला दिसत असत ह्याच्यावर तोडगा काय निघू शकतो ह्याच्यावर काय उत्तर असू शकतात मग ह्याच्यावर मग मला एक समजलं की ज्या माणसाला स्वतःचा इतिहास माहीत नाही तो दुसरा नवीन इतिहास काहीच निर्माण करू शकत नाही इतिहासापासून जोपर्यंत आपण धडा घेत नाही तो जर धडा घेतला नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही मग आता जी आपली अवस्था आहे तर ही अवस्था अशीच आहे म्हणून मग जर पात्र निवडायची असतील तर ती ह्याच पद्धतीचे पात्र निवडली कारण ह्याच्याशिवाय तुम्हाला प्रेरणा कुठून मिळणार आहे बरोबर बरोबर जिजारानीमुळे आज स्वराज्य निर्माण झालं रमाईंच्या त्यागातून ह्या देशाला संविधान मिळालं अहिल्याबाईंनी शौर्याची खरी परंपरा अस्तित्वात आणली आणि सावित्रीबाईंनी तर आपल्याला शिक्षण दिलं ह्याच्यापेक्षा जास्त प्रेरणा तुम्हाला कुठून मिळणार आहे आणि ही सगळ्यांसाठीच प्रेरणा ही केवळ स्त्री वर्गासाठीच नाही तर ही अबाल वृद्धांसाठी सगळ्यांसाठीच ही प्रेरणा आहे आणि म्हणून हे विषय घेतले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सावित्रीमाई सादर केल्या सावित्रीमाईनंतर केले, कर, केले. आ, मी अहिल्यामयीन केल्या जिजाराणींचं केलं आणि रमय्या आंबेडकर हे असे प्रयोग केले हे तयार करत असताना अगोदर मी अनेक एक पात्री बघितले वराड निघाल्या लंडनला कधी काळी पाहिलं होतं ते थोडंफार डोक्यामध्ये होतं त्यानंतर कुमार आहेर आहेत ते मी ज्योतिबा फुले बोलतो ते करतात त्यांचं पाहिलं होतं वृषाली रणधीर मोरे मॅडम आहेत तर त्यांचं मी सावित्री बोलते ते करतात ते स्वतः पाहिलं होतं ह्या लोकांशी स्वतः जाऊन भेटून बोलणं झालेलं होतं आणि ह्या लोकांनी पण अनेक पुस्तकं वाचायला सांगितली होती ती पुस्तकं तर वाचली ह्या कॅरेक्टर्सवर निघालेले अनेक चित्रपट होते ते चित्रपट पाहिले आणि मग नंतर मात्र लिहायला सुरुवात केली आणि जर आक्षेप येऊ शकतात असं वाटतं परंतु काम काय आपलं की फक्त प्रेरणा देणं एवढंच काम आहे म्हणजे एक पात्री प्रयोग मला सादर का करायचे केवळ प्रेरणा देणं ताई तुम्ही जे जे एक पात्री प्रयोग केले त्या सगळ्या एकदम त्या त्या कालखंडातल्या एकदम कर्तबगार स्त्रिया होत्या थोडक्यात त्यांच्या कामगिरीबद्दल हो जिजारानींचा प्रवास बघत असताना मी बघाशीच म्हटलं की सातव्या आठव्या वर्षांची मुलगी जिजारानींनी स्वतःच्या वडिलांना असे प्रश्न विचारले की कसं कसं अस्तित्वात हो येऊ शकतं म्हणजे गोल किती लवकर तयार झालं होतं प्रत्येक ह्याच्यामध्ये असंच आहे अहिल्या पण असंच आहे लहानपणीच खेळत असताना ज्यावेळेस त्यांचे वडील म्हणायचे की माझी लेख तर पुढे जाऊन महारानी होणार आणि मग महाराणी असल्यानंतर काय काय करता येईल किंवा मी खरंच जर महारानी झाले तर कसं करता येईल हे ह्या सगळ्या विचारांची प्रक्रिया सुरू झाली होती रमाईंचं देखील तसंच होतं ज्यावेळेस बाबासाहेब दहावी मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर मग त्यांच्या डोक्यात आलं की बापरे म्हणजे आपले पती खूपच हुशार आहेत आणि मग नंतर त्या मला असं सहज विचार करायला लागला की जर मी कोकणातून आलेले असे तर माझ्या नवऱ्याचं अस्तित्व केवढं असावं के तर त्या समुद्र एवढं असावं आणि मग त्यासाठी मी काय केलं पाहिजे त्यासाठी मला अनेक गोष्टी सोसाव्या लागतील आणि चलो ठीक आहे म्हणजे ही माझी मानसिकता आहे आणि सावित्रीमाईंचा तर प्रश्नच नाही म्हणजे शेण चिखलगोटे हे सगळं खाऊन समाजाला त्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रबोधनच करत राहिल्या त्यांचं पण देखील आयुष्याचं उद्दिष्ट लवकर तयार झालं होतं थोडं आता तुम्ही ही जी चार पात्रांबद्दलची सगळी माहिती सांगितली की तुम्ही का ते प्रयोग निवडले आणि त्यांच्यावरच का करावसे वाटले हे सगळं करत असताना त्या त्या कालखंडातल्या ह्या कर्तृत्ववान महिला आहेत पण एक ह्यांच्यामध्ये काहीतरी समान धागा असणार तो काय आहे म्हणजे नेमका या, या चारही स्त्रिया वेगवेगळ्या कालखंडातल्या जरी असल्या तरी ह्या चारही स्त्रियांना खूप दुःखांना सामोरं जाऊन आत्मविश्वासाने सामोरं जाऊन संकटाच्या नरडीवर पाय देऊन सगळ्यांचं कल्याण कसं करायचं हे चांगलं कळलं होतं आपण जे म्हणतो की प्रत्येक पुरुषाच्या मागे ठाम उभी राहणारी एक स्त्री असते मग यशस्वी स्त्रीच्या मागे कोण असत यशस्वी स्त्रीच्या माग खरं सांगू तिची दुःख अन्याय अत्याचार दारिद्र्य असह्य कष्ट रूढी परंपरांनी बांधलेले तिचे पाय ह्या सगळ्या गोष्टींनी इतकं तिला बांधलंय पण या बांधण्यामुळेच तिच्यामध्ये इतकी ताकद निर्माण झाली आणि म्हणून ती पुढे गेली म्हणजे व्यवस्थेने स्त्रीला खूप बांधू पाहिलं अंधश्रद्धा रूढी परंपरा अन्याय अत्याचार करून खूप बांधू पाहिलं परंतु अनेक पिढ्या अशा बांधण्यात गेल्या अनेक पिढ्या अशा संकटात गेल्या अनेक पिढ्यांनी स्त्रियांच्या पिढ्यांनी अनेक हे या गोष्टी सहन केलं पण नाही काय एक गोष्ट म्हणतो की स्प्रिंग आपण दाबली की त्याच्यामध्ये आणखी ऊर्जा निर्माण होत मॅडम तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या जे प्रयोग केले आतापर्यंत मग त्या स्त्रिया आणि आजची स्त्री यांच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की आजही संघर्ष आहे ओ, ओ, हो निश्चितच फक्त एवढंच म्हणजे संघर्षाची कारणं बदलली असतील हो संघर्षाची कारण कारण बदललेली आहेत संघर्षाची पण संघर्ष दुःख ती मात्र अजूनही अविरत चालू आहेत तुम्ही म्हटलं की संघर्षाचं मैदान आजही संपलेलं नाही तरी सुद्धा आपला नवीन वाटा आणि आपलं स्थान वेगळं निर्माण व्हावं यासाठी धडपड करणाऱ्या तरुणींना तुम्ही काय संदेश द्याल या तरुणींना मी एकच संदेश देईल तर हा संदेश तरुणींसाठी असणार नाही सगळ्यांसाठीच हा संदेश आहे की मी ज्या एक पात्री मधून जे मी विषय मांडले अशा अनेक कर्तृत्ववान स्त्रिया आहेत आपल्या इतिहासामध्ये त्या काढाव्यात ते वाचावं ते समजून घ्यावं त्याची पारायणं करावीत आणि त्याची पारायणं करून मग आपण आपल्या आयुष्यामध्ये येणारी दुःख येणारा संघर्ष आपण कसा जिंकू शकतो किंवा आपण त्यातून आपल्या आयुष्याचे मार्गक्रमण कसं करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं आज देश तारुण्याच्या उंबरठ्यावर आहे बरोबर देशाचा सरासरी वय एकोणतीस वर्षे म्हणजे आपण आज सगळेजण एकोणतीस वर्षाचे झालेलो आहोत म्हणजेच आपण सगळेजण तरुण आहोत तर ह्या तरुणांसाठी सगळ्यांसाठी जाता जाता ह्या नवरात्रीच्या निमित्तानं मला एक सांगावं असं वाटतं समान मानव स्त्रीला समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका देवी म्हणून भजू नका व दासी म्हणून छळू नका इतिहासातील स्त्रीची वेगवेगळी शक्ती स्थान तिची प्रेरणा स्थान हा जो जणू काही जीवनपटच आपल्या समोर शिंदे मॅडमनी उलगडून दाखवला जाताना मी असंच म्हणेल जुनेच संदर्भ निहाळताना नव्या नोंदी ठेवाव्यात म्हणजे जगणं कळत जातं इतिहासाला कवटाळून बसल्यावर वास्तव कळत नाही आणि वास्तव कळाल्यावर नवा इतिहास टाळता येत नाही जणू काही हे सगळं आजच्या या मुलाखतीतूनच जाणवलं मॅडम तुम्ही इथे आला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद